काय झालं तुम्ही अचानक तुम्ही राजू विठ दिले इलेक्शन लढवलं मी दोनदा तिनोळी युवाप्रमुख पद दिलं आत्ताही जोपर्यंतचा युवाप्रमुख म्हणून मी संघटना म्हणून काम पाहतोय असं अचानक वाटलं वा साहेबांना मुंबई जायचं आपल्याला मी का मित्रांसोबत गेलो तिथं किंवा चला साहेबाला भेटून येऊ तर मला जर दुसऱ्यांनी म्हणलं चला काय हरकत नाही फक्त भेटून देऊ बघू काय करायचं तर आम्ही जेव्हा भेटायला गेलो आणि तिथं सगळं भेट कुठेच तो आम्हाला भेटायला यायचं आहे पण त्याला ताईने सांगितलं राजू आता तर चौकात कुठं उभा आहे पण ताईने मला फोन केला राजू कुठेच तू म्हणलं ताई असं चौकात उभा आहे की एका ठिकाणी मी चौकात शिंगण्याला उभा होतो म्हणलं थांब मी तर 5 मिनिटं ताई म्हणलं तर मी 5 मिनिटं आलो अरे म्हणलं ताई आपल्याकडे आता तर मला हे वाटणार म्हणलं ताई मी या मी थांबलो मग ताई चौकात आले माझी बोलले ताई म्हणलं राजू काय रे राजू काय झालं कसं मग गेलोस तू काय झालं तू लोकांना काय बोलले का म्हणलं ताई मला कोण काय बोलले नाही मीच गेलतो ताई मी परत आलो ठीक आहे काय हरकत नाही आता परत तू पक्षात काम करणार म्हणून ताई मी 100 काम करणार मग ताईने त्याचवेळी गाडीतलं भगवा शाल काढून उपरणं काढून माझ्या गळ्यात घातले की तू पुन्हा शिवसेनिक आहेस शिवसेनेबद्दल काम कर तुला कोण काय बोलणार नाही काही नाही तू निष्ठंत शिवसेनिक आहेस मला पूर्ण खात्री आहे मग ताई एक माझ्या कार्यकर्त्याचा नुसतं फोन ऐकून ताई सतत चौकात येऊन माझी बोलून हे केल्यानंतर मला खूप आनंद आला आणि मी ताईंचं मनापासून आभार मानतो आणि संपर्क नेते खूप तळागाळात कार्यक्रम केलं झोपपट्टीतनं म्हणजे शाखेवर पडलं झाडू मारून बसणं अनेक गोष्टी करत परमापूर उपप्रमुख तीन वेळी उपप्रमुख झालो पक्षाने दोन तिकीट दिलं मला पक्षवाढीसाठी काम करत आपल्याला त्या शिंदेकडे जाऊ असं का वाटलं तेव्हा घरचे जेव्हा बोलले मला तू बोल ना पप्पा म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी परत ते करतो मी मनापासून हे केलेलं आहे एक दोन तास फक्त येतो होतो पार दिवस पार तास पण नाही पार दिवस पण नाही काय म्हणते मग आता जे परत गेले तुमच्या पक्षातून येतील दोन्ही पक्ष शिवसेना एकच आहे दोन्ही पक्ष एकच आहेत थोडा काय डिशेबूल झाले त्यांचे काय गोष्टींनी गेलं साहेब सुद्धा मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब येतील पुढे मागा यावं विश्व प्रार्थना करतो पक्ष आपलं टिकलं पाहिजे संघटन टिकलं पाहिजे एकच शिवसेना असलं पाहिजे पाहायला पाहिजे मी आयुष्यभर टीव्हीचं ऋणी राहील प्रत्येकांचे विचार वेगळे आहेत शिवसैनिक तो मला मारणार तो मी शिवसैनिक यात फक्त मरतो शिवसैनिक मरतो फक्त आता परत शिवसेनेला पहिल्यासारखं उभं करायचं 100% शिवसेना उभारण्यासाठी शिवप्रमुख पक्ष थांबायचं निश्चित केलेलं आहे आणि पूर्वी निश्चित होतं त्यापुढे निश्चित आहे काय सांगाल खरं पुण्यातून एक पदाधिकारी गेले आणि परत आले पुण्यातून तसं बघायला गेलं तर पदाधिकाऱ्यांनी जी उभारलेली संघटना आहे ती शिवसेना आहे पुण्यात नाही कारण बाळासाहेबांचा जन्म हा पुण्यातनं झालेला आहे आणि हे जे सांगतात येत ना बाळासाहेबांचं हिंदुत्व वगैरे ते सगळं खोटं आहे कारण बाळासाहेबांनी शेवट जाताना सांगितलं नाही की माझ्या उद्धवला सांभाळा आणि माझ्या आदित्यला सांभाळा जेवढंच बाळासाहेबांबद्दल यांना प्रेम असताना तर त्यांनी कुठेतरी राखलं असतं आणि बाळासाहेबांच्या विचार जे आहेत ते शेवटपर्यंत उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांच्या पाठीशी राहिले असते आणि पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांनी पण हे कुटुंबप्रमुख म्हणून वागले जर पक्षप्रमुख जर वागले असते ना तर या आमदाराला अहो गुजरात काय महाराष्ट्राच्या बाहेर पण जायची नसती हे झाली आज कुटुंबप्रमुख म्हणून वागतात आहेत म्हणून यांनी उपकार मानावे काही बोलत नाहीयेत जो साधा माणूस आहे सरळ आहे प्रेमळ आहे त्याच्या मागं असे खंजीर खुपसून त्याचा गैरफायदा घेऊ नये शिवसेनेने तुम्हाला एवढं दिले आपले लायकी नसताना आपण एवढे मोठं झाले आहात आणि पुण्यात ना बॉटम वॉजना एवढे गेले होते त्यातनं आता सुरुवात झाली यायची आणि जे आहेत ते सुद्धा येतील आणि पुण्यात नेते नाही येतो पुण्यात शिवसैनिक येते त्यामुळे पुण्यात काही फरक पडणार नाही पुणे अजून वाढण उलट आता 10 नगर सोक होते 10 चे 40 50 असे वाढतील आता हे यांनी पाहावं एवढं सांगतो जैन जय महाराष्ट्र माझं नाव सुरेश लोखंडे युवक प्रमुख.